भीमा कोरेगावच्या दंगली संदर्भात शासनाने तळीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे अशांना अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले आवाहन मागील डिसेंबर महिन्यात भीमा कोरेगाव येथे गेलेल्या कार्यकर्त्यांवर समूह हल्ला करण्यात आला होता या घटनेला समोर ठेवून अनेक प्रत्यारोप करण्यात आले शासनाकडून देखील सदर घटनेच्या संदर्भातून कारवाई करण्यात आली होती पण कारण नसताना राज्यातील काही जिल्ह्यातील आंबेडकर अनुयायांना शासनाकडून तळीपारीच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत अशा नोटिसा प्राप्त कार्यकर्त्यांनी मुंबई येथील भरीप बहुजन महासंघाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे भीमा कोरेगावला एक तारखेला दंगल झाली दोन आणि तीन तारखेला महाराष्ट्र बंद करण्यात आला लोकांनी आंदोलन केलं या दरम्यान पोलिसांनी कारवाई केली मला आता आहे की अनेक जणांवरती तडीपाराची कारवाई करण्यात आलेली आहे तेव्हा ज्यांच्या ज्यांच्यावरती तडीपाडाची तडीपाडाची नोटीस देण्यात आलेली आहे त्या सर्वांनी भारी बहुजन महासंघ मुंबईच्या कार्यालयामध्ये तडीपाळाची नोटीस आणि त्याच्याचबरोबर अर्ज नाव आणि पत्ता हे कळवण्याची तस्वी घ्यावी जेणेकरून पुढची कारवाई करता येईल